स्टेटस आणि स्टाइल ज्याच्या करता महत्त्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अवस्था आता सांगायची गरज उरली नाही मग तो गल्लीबोळातील रस्ता असो की राष्ट्रीय महामार्ग त्यातच आता भर टाकली आहे ती आणखी एका राज्य महामार्गाने तो म्हणजे परभणी गंगाखेड आता हा राज्य महामार्ग केवळ नावालाच उरला आहे कारण खड्डे तर आहेत मात्र रस्ता पूर्णपणे खरडला गेला आहे त्यामुळे अनेकांनी या मार्गावरून वाहतूकच बंद केली आहे बघूयात खड्डे पडलेल्या राज्य महामार्गाची अवस्था परभणी गंगाखेड हा राज्य महामार्ग या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा भार कारण याच मार्गावर अनेक प्रमुख आणि मोठे मोठे गाव ज्यात पोखरणी दैठणा धारासूर त्याचप्रमाणे बीड लातूर उस्मानाबाद आदी मोठ्या शहरांनाही जोडणारा हाच रस्ता मात्र बघा याची काय अवस्था झाली आहे कारण ठिकठिकाणी पडलेले खड्डे खरडलेला रस्ता यामुळे वाहतूक करणारे चांगलेच वैतागले आहेत अनेकांनी तर या मार्गावरून जाणेच बंद केले आहे याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही मागच्या वेळी ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर खासदार असताना या रस्त्याचे काही प्रमाणावर काम झाले होते त्यामुळे थोडासा का होईना दिलासा मिळाला होता मात्र आता या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून याकडे कुणीही बघायला तयार नाही आहे त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे संतोष वायकोस परभणी लाईव्ह.com